नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रो मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्र, आज प्रामुख्याने ॲग्रोन मराठीतर्फे जो विषय आहे तर मग रब्बी हंगामाच्या कांद्याच्या रोपाची तयारी आपण कशा स्वरूपात केली पाहिजे, तर या अनुषंगाने आज ॲग्रोन मराठीतर्फे हा व्हिडिओ तुमच्या सेवेसाठी लॉन्च होतो. मित्र बघा, आता रब्बी हंगाम आपला चालू होईल तो साधारणपणे ऑक्टोबर नंतर राहील, आणि विशेष करून आता सोयाबीनला जवळपास पेरून दोन दोन महिने झाले आहेत, काही लोकांचे ज्यादा पण झाले असतील, पण जवळपास आता कांद्याची रोप टाकायची लगबग सुरू आहे. आणि विशेष करून भाद्रपदमध्ये ज्या पद्धतीचं ऊन अपेक्षित होतं त्या पद्धतीचं ऊन आता सध्या तरी त्या पद्धतीने दिसत नाही आहे. तर बघा, अशा संधीचा वापर करून आपण रोपाचं पटापटा नियोजन उरकून घेतलं तर कधी पण फायद्याचं ठरू शकतं. आणि याचा अनुषंगाने जसं की या ठिकाणी आता रब्बी हंगामामध्ये म्हणजे जसं ऑक्टोबरच्या नंतर जे आपल्याला लागवड करायची आहे, तर त्या अनुषंगाने या ठिकाणी रोप टाकण्यात आलं. व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच एवढा होता मित्र, की रब्बी हंगामात जर तुम्ही कांदे लावणार असाल आणि ज्या शेतकऱ्यांकडे घरची बियाणं नसेल किंवा आता कांद्याचं रोप टाकायचं आहे पण घरचं बियाणं नाही आहे, तर मित्र जेव्हा आपण दुसऱ्याकडून बिया आणून रोप टाकणार आहात तर त्याचा एक पर्याय म्हणून की जर दुसऱ्याने रोप टाकलंय त्याचे जर रोप विकत घेऊन म्हणा किंवा त्याच्याकडून बियाणं आणून रोप टाकून कांदे लावायचे म्हणा, तर त्यात जर आपल्या शेतकरी बांधवांनी एक छोटासा बदल जर केला तर खूप चांगल्या पद्धतीने तो सार्थक ठरू शकतो. आणि म्हणूनसाठी ही संकल्पना सुचली आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी आता लॉन्च होतोय. तर जर तुम्ही रब्बी हंगामाच्या रोपाची तयारी करणार असाल तर मार्केटमधून मित्र काय करा, खूप साऱ्या कंपन्यांचे बी उपलब्ध आहेत, पण ॲग्रोन मराठीचा हा शाश्वत अनुभव आहे. गेले 16 ते 18 वर्ष दर 2-3 वर्षाला किंवा प्रशांत सीडच्या माध्यमातून व जसं बियाण्यामध्ये काहीतरी बदल व्हावा, तेच कांदे तेच जसं आपण बियाणं निर्माण करून बा त्या लागवडीला पुनर्वापरात आणतो, तर कुठेतरी थोडासा वेगळापणा त्यामध्ये असावा का, जेणेकरून आपण समजा प्रशांत सीडचं जर कांद्याचं बियाणं आणलं ते जर आपण आता रब्बी हंगामासाठी वापरलं आणि त्यातून जर कांदे निवडून ठेवले आणि पुढील 2 वर्षासाठी त्या कांद्याच्याच गोठातून त्या पद्धतीने बियाण्याची निर्मिती केली तर चांगल्यात चांगल्या पद्धतीचं उत्पादन, चांगल्या चांगल्या पद्धतीचा भाव आपल्या शेतकरी मंडळीला मिळू शकतो. आता मित्र, ॲग्रोन मराठी स्वतः म्हणजे आज हा कार्यक्रम इथं संपलेला आहे. कालच या ठिकाणी व्यवस्थितपणे व रान तयार करून स्प्रिंकलरच्या साह्याने या ठिकाणी रोप टाकण्यात आलं. आता रोप टाकलं तर प्रशांतच का टाकावं त्याचा एक शाश्वत अनुभव आपल्याकडे आहे. खूप साऱ्या कंपन्या मार्केटमध्ये आहेत पण प्रशांतचा जो कांदा आहे तो खूप चांगल्या पद्धतीने येतो म्हणण्यापेक्षा त्याचा निकाल खूप चांगला निघतो. आणि विशेष जो पुन्हा फुरसुंगीमध्ये जी ओरिजिनल जी पद्धतीचा कलर असायला हवा, ज्या पद्धतीची साईज असायला हवी, तर ॲग्रोन मराठीला प्रशांतचा अनुभव खूप साऱ्या दिवसांचा आहे. आता बहुतांश मंडळी ज्यावेळेस अशा पद्धतीचे व्हिडिओ लॉन्च केले जातात त्यावेळेस बुवा त्यांच्या डोक्यामध्ये कुठंतरी कुठल्या तरी कंपनीची ॲड येते किंवा ॲग्रोन मराठी या औषधाची जाहिरात करते किंवा त्या औषधाची किंवा त्या कंपनीची. तर मित्रो, हे शाश्वतपणे मी सांगू शकतो की हा मूळचा चॅनल हा शेतकरी बांधवांसाठी चालवला जातो आणि जे ओरिजिनल शेतकरी आहेत तो खरोखर त्यांच्यासाठी यासाठी चालवला जातो. किंवा नेमकं चांगलं काय आहे, कंपन्यांचे ॲड करून शेतकरी माणसांना फसवणं किंवा आपण आपल्याच भावबंधांना फसवणं, इतपत खाली जाऊन हे चॅनल कधी काम करणार? हा शाश्वत स्वतःच्या हाताने काम करतो आहे, विशेष करून जे काही प्रॅक्टिकली आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं. मित्र, इथं ॲड वगैरे काही नाही आहे. प्रशांत गेले 15-17-18 वर्षापासून ज्या पद्धतीने मार्केटमध्ये आहे तर आजपर्यंत त्यांची क्वालिटी खूप चांगल्या पद्धतीने आहे. खरोखर एक शेतकरी या नात्याने मी त्यांचे आभार मानतो. आता बघा या ठिकाणी ह्या बाई कालच मार्केटमधून ह्या बाई प्राशांचं बी दिसतंय का ह्या बाई नाव बघा, तर हे प्राशांचे 3 किलो याच्यासाठी बियाणं आणलं गेलं. किंवा आता रब्बी हंगामामध्ये ही सोयाबीन निघाल्यानंतर ज्या पद्धतीने सुरूचा ऊस आणि कांदे हे कॉम्बिनेशन असणार आहे, आता ते कसं असणार आहे ते अपडेट तर मी त्यावेळेस देईन. पण आज प्रामुख्याने जो विषय हा होता की बुवा रब्बी हंगामात जर कांदा लावणारा असाल तर आपली पूर्वतयारी कशी असली पाहिजे, तर बुवा इथे त्याच्याकडून बी आणण्यापेक्षा थोडंसं महाग पडेल मित्र, 1500 रुपयांनी महाग पडेल, हरकत नाही.
पण या कांद्यामाग जर तुमचा फक्त किंटोलला नाही काही तर 10 रुपये जरी तुमचा हिशोब वाढला ना, तरी पण या बियाण्याचे पैसे तुमच्या खिशात येणार आहे. आणि विशेष करून शाश्वत आणि चांगल्या पद्धतीचे कांदे पुढील 2 वर्षासाठी बियाणं निर्माण करायला तुम्हाला मिळणार आहे. आणि म्हणूनसाठीच हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी लॉन्च करतो आहे. बियाणं तुम्हाला कुठेही मिळणार आहे, तुम्ही घेऊन येणार आहे, टाकणार पण आहात, पण जे 1000 रुपये तुमचे ज्यादा जाणार आहे एक पायली मागे किंवा 3 किलो मागे, तर ते 1000 रुपये तर आटण जरी कांदा निघाला, 10 रुपयात जरी भाव मिळाला, तर त्या पद्धतीने तुमच्या खिशात येणार नाही. तर मित्र, शेती फक्त हिशोब करून करा, त्याचं तंत्र आखा. हे आणतोय पण याचा नेमका परिणाम काय असणार आहे, याच्यातला मला जर 2 रुपये 5 रुपये भाव वाढून मिळाला, त्याच्यात किती पैसे मिळणार आहे, आणि जर तसं होणार आहे तर शाश्वतपणे मी सांगू शकतो मित्र, याच्या डेंगळ्याचं आणि जोडचं प्रमाण अतिशय अल्प म्हणण्यापेक्षा निघत असत. हे या कंपनीचं किंवा या प्रशांत सीड्सचं एक वैशिष्ट्य. आजपर्यंतचे अनुभव जे मला आहेत त्या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत लॉन्च करतो. आता काय करायचं आहे मित्रांनो, जर तुम्ही आता रोप टाकणार असाल तर पावसाचे दिवस आहेत, विशेष करून ओपन फील्डला रोप कसं टाकलं गेलं पाहिजे, स्प्रिंकलरच्या साहाय्याने कशा पद्धतीने येतं, तर मी आता प्रत्यक्षित आपण कांद्याच्या रोपाच्या आणि टाकलेल्या रोपाच्या रानात उभे आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही आता रब्बीची तयारी करणार असाल तर शक्यतो बियाणं मार्केटमधून सीडचं आणा, ते पण प्रशांतचं. चला ठीक आहे, मी प्रशांत रिकमेंड करतो आहे तुम्हाला काही जो योग्य वाटतं ते घेऊन या, कारण पुढच्या 2 वर्षांमध्ये तुमचं घरचं बियाणं तुम्हाला त्या गोठच्याद्वारे तयार करता येईल. फक्त रोप टाकताना साधारणपणे गुंठ्याला 1 किलो अशा हिशोबाने रोप टाका, आणि त्याचं मॅनेजमेंट शक्यतो ओपन फील्डला यासाठी ठेवा, किंवा जरी रान बांधलं तर रानातलं पूर्ण पाणी बाहेर काढून द्या, त्याला याची सोय करा. आता बघा, मी तुम्हाला दाखवतो का या ठिकाणी बप्राशांचं रोप टाकलं गेलं, विशेष करून स्प्रिंकलरच्या साहाय्याने कशा स्वरूपात भिजवलं गेलं, आणि रांगड्या कांद्याचं रोप या ठिकाणी कशा पद्धतीने हजर आहे. आता या बघा, इथं ही स्प्रिंकलरची लाईन टाकलेली आहे, अर्थात या ठिकाणी आता सारे यंत्राने या पट्ट्या बनवलेल्या आहेत, पण पूर्णपणे या जमिनीचा ढाळ हा पश्चिम पूर्व आहे, पूर्ण पाणी खालच्या कोपऱ्यातून निघून जात आहे, तर त्याची पाणी साचून राहण्याची कुठली काही भीती नाही आहे. तरीसुद्धा पावसाचे दिवस आहेत, म्हणूनसाठी या रानाला किंवा या रोपाला व या साऱ्यामधून पाणी देण्याचं टाळलेलं आहे आणि स्प्रिंकलरने पाणी दिलेलं आहे. आता परत आज पाणी दिल्यानंतर साधारण त्याच्यावर जी खपली येणार आहे किंवा जी पापडी येणार आहे, तर परवा दिवशी परत थोड्यासाठी म्हणण्यापेक्षा 1-1.5 तासासाठी ते स्प्रिंकलर चालू करण्यात येणार आहे, का जेणेकरून ते उतरताना त्या पापडीने त्या बियाला कुठलाही त्रास करू नये, तर त्या अनुषंगाने ती पापडी नरम करून घेण्यात येणार आहे आणि बी एकदम शाश्वतपणे उतरून. आता हे झालं मित्र रब्बी हंगामाच्या बाबतीतलं, कधी पूर्वतयारी आपण केली आहे. ह्या बघा, रांगड्या कांद्याचं रोप आहे मित्र, ह्या बघा, हे तुम्हाला दोन्ही प्लॉट शेजारी शेजारी दाखवतो. इकडे आता प्रशांतचं रोप टाकलं आहे, जिथं काळं रान दिसतंय तुम्हाला, जिथं लाईन आथरलेली बघा, आणि ह्या बघा इकडं हे रांगड्या कांद्याचं रोप आहे, खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि ओपन फील्डला टाकलेलं आहे, आणि विशेष करून हे सुद्धा स्प्रिंकलरच्या पाण्यावरच त्या पद्धतीने भिजवलं जातं आहे. तर इथे सुद्धा ज्यादा पाऊस झाला तर कुठल्याही प्रकारे पाणी वगैरे काही तुंबणार नाही आहे, आणि रोप टाकताना खूप शाश्वतपणे किंवा जास्त दाट नाही जास्त पातळ नाही अशा स्वरूपात या ठिकाणी रोप टाकण्यात आलेलं आहे. आणि साधारणपणे आता परवापासून तिकडे जे रोप टाकलेलं आहे ते दुसरं रोप आहे, याच्यापेक्षा 8 दिवस ते आधी आहे. त्या रोपाची लागवड चालू झाल्यानंतर त्याला 8-10 दिवस लागतील, त्याच्यानंतर ते रोप संपेल आणि त्यानंतर 8-10 दिवसांनी या रोपाचा नंबर येणार आहे, तोपर्यंत हे रोप लागवडी योग्य राहणार. तर मित्रांनो, फक्त करायचं एवढंच आहे की जर आपण शाश्वतपणे जर शेती केली, त्यातलं मर्म आपण जाणून घेतलं आणि त्या पद्धतीने जर आपण शेतीचं नियोजन केलं, तर निश्चित स्वरूपात आपण तोट्यापासून खूप लांब राहू. तर मित्रो, जर आता तुम्ही रब्बी तयारी करणार असाल तर संधीचं सोनं करा. टेम्परेचर डाऊन झालेलं आहे, असेच जर 5-7 दिवस निघून गेले तर खूप चांगल्या पद्धतीने कांद्याचा रोपाचा उतार होणार आहे. फक्त जे मोठमोठे पाऊस आता नंतर येणार आहे, तर शाश्वतपणे रानातून पाणी काढून देण्याची व्यवस्थापन म्हणण्यापेक्षा व्यवस्थाच तशी करा, का जेणेकरून पाणी आपल्याला काढून द्या. तर मित्रो, व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच होता, जर घरचं बियाणं नसेल तर बाबा विकत घेणार असाल, कोणाचं रोप घेणार असाल, तर त्यापेक्षा घरचं बियाणं चांगल्या ब्रँडेड कंपनीचं रोप टाकून जर केलं तर निश्चितपणे पुढील 2 वर्षासाठी तुम्हाला घरचं बियाणं चांगल्या प्रतीचं मिळवता येईल आणि त्या पद्धतीने तयार करून आपल्या शेतात. मित्रांनो, रब्बी हंगामात कांद्याचं रोपाचे व्यवस्थापन कसे झाले पाहिजे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बहुतांश मित्रांपर्यंत पाठवा. राम राम. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये व आता रांगड्या कांद्याचं रान कशा स्वरूपात तयार झालेलं आहे, त्यामध्ये ऊसाची लागवड कशा स्वरूपात करण्यात येणार आहे, तर या अनुषंगाने उद्याचा व्हिडिओ मी टाकणार आहे. परवाचा व्हिडिओ बऱ्याचशा कमेंटर्सनी बाबा कमेंट्स केलेल्या आहेत की बाबा 228 जी व्हरायटी सोयाबीनची आहे तर कशा स्वरूपाची आहे आणि तिचे निकाल 335 किंवा 93.05 च्या तुलनेमध्ये कशा स्वरूपाचे आहेत. तर या ठिकाणी मी तुम्हाला आता फक्त 2 मिनटासाठी
फक्त कॅमेरा फिरून दाखवतो या बाई 228 हा प्लॉट आहे, खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि नेमका आता त्या अनुषंगाने जो व्हिडिओ बनवला जाईल तर तिथी म्हणजे 93, 05, 335, 228 तर तुलनात्मक बघ नेमका या तिन्ही व्हरायटीमध्ये फरक काय पडतो, कशा स्वरूपाचे आहेत, तर हे लाईव्ह तिन्ही प्लॉटवर जाऊन ते लाईव्ह कार्यक्रम मी तुमच्यासाठी सेंड करणार आहे. तर मित्रांनो परत एकदा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बहुतांश मित्रांपर्यंत पाठवा.